तर समोर आपल्याला दिसत आहे तो अंबानींचा बंगला। तर आता मला कॉलेजचे दिवस आठवतात, ज्यावेळी कॉलेजला होतो हा वरती रस्ता दिसतोय तो हिंगिंग गार्डनला गेलाय। तर हे रिलायन्स हॉस्पिटल आहे। तर कोणाकोणाच्या ओळखीचा आहे हा एरिया नक्की कमेंट करा। तर या ठिकाणी मी आता दोन अगरबत्त्या घेतल्या आहेत, एक चापा आणि एक मोगरा। खोबरं कसं आहे? 180। मी मसाला बनवेन त्यावेळी तुम्हाला मी साहित्य सांगेनच, मसाल्याचं प्रमाण। किधर गए थे? गाव गए थे। तर हे बघा, मी इकडे भाजी घेत असतो नेहमी। तर इकडे सर्व लग्नाचं साहित्य वगैरे भेटतं, पण हा भाजीवाला मला बोलतो माझा व्हिडिओ येऊ दे त्यासाठी परत शूट कर। सर्वात जास्त नॉवेल्टी मार्केटलाच असतो। आणि याच्याकडे मी नाश्ता घेतो, बघा याचा चेहरा लक्षात ठेवा, पब्लिक आएगा तो डिस्काउंट देना। असेच मी व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करेन। नमस्कार मंडळी, मी उदय मोंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी तुम्हाला पहिल्यांदाच मुंबईमधील व्लॉग शेअर केलाय। तर व्हिडिओ शेअर करायचा प्लॅन वगैरे काही नव्हता, तर मार्केटमध्ये गेलो होतो तर बोललो शेअर करूया तुम्हाला। आतापर्यंत मी तुम्हाला कोकणातील व्लॉग रेसिपीज वगैरे शेअर केल्या होत्या, तर आजचा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आणि या ठिकाणी खूप सारे ताई दादांचे आभार मानतो, कारण तुमच्यामुळेच मला प्रोत्साहन भेटत आहे, नेहमीच तुम्ही मला प्रोत्साहित करता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल, व्हिडिओला लाईक करत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि असाच सपोर्ट राहू द्या, धन्यवाद। तर समोर आपल्याला दिसत आहे तो अंबानींचा बंगला। तर पेढे रोडला आलोय मी आता। इकडे जसलोक हॉस्पिटल आहे। तर आता दुपारचे 12:15 वाजले आहेत, तर बँकेमध्ये आलो होतो, तर आता नळ बाजारला चाललोय, तर तिकडे थोडं काम आहे, तर रस्त्यामध्ये मी जास्त काही शूट नाही करणार, जेवढं जमेल तेवढं शूट करेन। आणि बँकेमध्ये सुद्धा सकाळी गर्दी होती खूप। तर हा आमचा पेढे रोड। आणि समोर तुम्हाला एक व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते, व्हाईट म्हणजे थोडी ब्राऊन कलरची आहे बघा। तर त्या बिल्डिंगचं शूट झालं होतं एका फिल्ममध्ये। अक्षय कुमारचा पिक्चर आहे बघा कुठला तरी, त्या पिक्चरमध्ये ही बिल्डिंग तुम्हाला दिसेल। मला आता नाव नाही आठवत त्या पिक्चरचं, पण खूप जुना पिक्चर आहे आणि नवीनच बिल्डिंग झाली होती त्यावेळी। तर हा पेढे रोड, आता मी पोहोचलोय केम्स कॉर्नरला, मुंबईतील उच्चभ्रू वस्ती। इकडे मोठमोठे कलाकार, फिल्म स्टार वगैरे राहतात। तर हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे केम्स कॉर्नर। हा खाली ग्रँड रोडला रस्ता गेलाय। तर आता मला कॉलेजचे दिवस आठवतात, ज्यावेळी कॉलेजला होतो तर हा वरती रस्ता दिसतोय तो हिंगिंग गार्डनला गेलाय। आणि माझं कॉलेजमधलं सर्व शिक्षण इकडे हिंगिंग गार्डनमध्येच गेलं, कारण माझा अभ्यास सगळा स्टडी वगैरे मी इकडे हिंगिंग गार्डनलाच यायचो करायला।
आता मी पोहोचलोय बाबुलनाथला। मी आतापर्यंत कधीच शूट नाही केला होता मुंबईतील व्लॉग, तर पहिल्यांदाच शूट करत आहे कारण खूप वेळा माझं ट्रॅव्हलिंग असतं बाहेर। तर आता मी बाबुलनाथला पोहोचलोय, इकडे बाजूलाच बाबुलनाथ मंदिर आहे आणि गिरगाव चौपाटी। तर गिरगाव चौपाटी कधीतरी नक्की व्हिडिओ शेअर करेन। दळवी हॉस्पिटल, विल्सन कॉलेज, भवन्स कॉलेज बाजूलाच आहे त्या ठिकाणी। तर आता मी पोहोचलोय सुखसागर, सुखसागर चर्नी रोड। खूप जुन्या जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी ब्रिटिश कालीन। तर खूप सारे जण बोलत होते की मुंबईतील व्लॉग शेअर करा शेअर करा, पण वेळ नाही भेटत सहसा। तर आता मी ऑपेरा हाऊसला पोहोचलोय। तर समोर तुम्हाला दिसत आहे रिलायन्स हॉस्पिटल आहे अंबानींचं, पूर्वीचं हरकिसनदास हॉस्पिटल। खूप मोठी बिल्डिंग आहे। तर हे रिलायन्स हॉस्पिटल आहे, खूप मोठी बिल्डिंग आहे। तर खूप कडकडीत ऊन पडलंय आणि आता मी टॅक्सी पकडली कारण मला लगेच दुसऱ्या ठिकाणी परत जायचं आहे। तर जेवढं काही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आमचं नेहमीचं मार्केट नळ बाजार, ग्रँड रोड नॉव्हेल्टी मार्केट, कारण मला जर भाजीपाला वगैरे घ्यायचा असेल तर शक्यतो मी नॉव्हेल्टी मार्केट, गोल देऊळ आणि भाईकाळा मार्केट तीन मार्केटला जात असतो कारण माझ्या जवळची मार्केट। तर फायनली मी पोहोचलोय आता नळ बाजारला। तर समोर आपल्याला दिसत आहे ते गोल देऊळ आहे, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आणि नेहमी गजबजलेला एरिया। या एरियामध्ये तुम्ही याल तर एकदा फसाल तर दोन तीन तास तुम्हाला फसायलाच होईल कारण खूप गर्दी असते। होलसेल मार्केट नळ बाजार आणि खूप जुनं मार्केट आहे। तर रस्त्याच्या मधोमध गोल देऊळ आहे, दोन्ही साईडने रस्ता आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे गोल देऊळ। आ गेलो। तर कोणाकोणाच्या ओळखीचा आहे हा एरिया नक्की कमेंट करा। तर आता मी नळ बाजारला पोहोचलोय, इकडे तुम्हाला सर्व पूजेचं साहित्य वगैरे भेटेल, सर्व ग्रोसरी साहित्य या ठिकाणी भेटेल तुम्हाला। नमस्कार। तर अगरबत्ती दाखवा मला। तर या काकांकडे मी गणपतीचं साहित्य वगैरे घेत असतो। तर गणपतीला जर तुम्ही आलात नळ बाजारला तर पूर्ण गल्ली गजबजलेली असते, एक एक दोन दोन महिना अगोदर शॉपिंग करतात लोक, पूजेचं साहित्य वगैरे तुम्हाला सर्व भेटेल या ठिकाणी। द्या काका, चांगला आहे ना स्मेल। तर या ठिकाणी मी आता दोन अगरबत्त्या घेतल्या आहेत, एक चापा आणि एक मोगरा। समोर इकडे चुना भेटतो। इकडे प्लेट्स वगैरे आहेत समोर। सर्व प्रकारचं साहित्य तुम्हाला या मार्केटमध्ये भेटेल, खूप सारी दुकाने आहेत,
तर इकडे आता पानं घेतोय मी, तर इकडे पानवाले काका आहेत। पंचवीसला पन्नास ना? तर या दुकानामध्ये मी आता गरम मसाला घेणार आहे। तर इकडे मी आलो की नेहमी साहित्य घेत असतो, मसाले, ड्रायफ्रूट्स, ऑइल, चॉकलेट्स वगैरे भेटतात त्या ठिकाणी। तर इकडे पाहू शकता आपण सर्व प्रकारची तेल आहेत, सांधेदुखी, केसांवरती, कंबरदुखी, आयुर्वेदिक ऑइल आहे त्या ठिकाणी, मसाले वगैरे भेटतात। तर खूप सारी तुम्हाला या ठिकाणी अशी दुकानं पाहायला भेटतील। तर आता मी इकडे गरम मसाला घेणार आहे, तर मी तुम्हाला गरम मसाला रेसिपी दाखवणार आहे माझ्या चॅनलवरती। तर थोडंफार साहित्य घ्यायला आलो या ठिकाणी। तर या ठिकाणी अशा प्रकारे मिक्स ड्रायफ्रूट वगैरे भेटतं। कसं आहे मिक्स ड्रायफ्रूट? 800 रुपये किलो। तर मिक्स ड्रायफ्रूट 800 रुपये किलो। आपका नाम क्या है? राजकुमार। इधर काम करते हो आप? और अंकल आपका? कितने साल है आपका दुकान है इधर? 80 साल का दुकान है। 80 साल का? सब दुकान पुराने पुराने है ना, और बहुत पुराना मार्केट है ना ये? 100 साल हो गया। टाइमिंग क्या है अंकल आपका? 9 से 9। सब दिन चालू रहता है मार्केट ना? या ठिकाणी संपूर्ण दुकाने आहेत। खोबरं कसं आहे? 180। फरसाण पण आहे त्या ठिकाणी। तर या ठिकाणी मी आता काही गरम मसाले घेतले आहेत। तर दालचिनी आणि काळी मिरी मी गावावरूनच आणली आहे घरच्या झाडाची। तर मी ज्यावेळी मसाला बनवेन त्यावेळी तुम्हाला मी साहित्य सांगेनच मसाल्याचं प्रमाण। संपूर्ण गल्लीमध्ये तुम्हाला दुकानच पाहायला भेटतील। तर एका ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचं साहित्य भेटेल, त्यामुळे सर्व ठिकाणी तुम्हाला फिरायला नाही लागणार। तर या ठिकाणी सुद्धा मी साहित्य घेत असतो नेहमी। तिकडे सुद्धा कागद वगैरे आहेत। तर गावी घेऊन गेलो होतो मागच्या वेळी मी काकांकडून। तर आता मी नळबाजारला आलोय, तर इकडे पान सुपारी घेतोय आता। तर या काकांकडे नेहमी घेत असतो मी गावाला जाताना वगैरे, इकडून घेत असतो। आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला पान सुपारी भेटेल या ठिकाणी। वेगवेगळ्या रेटमध्ये या ठिकाणी सुपारी पाहू शकता तुम्ही। तर इकडे भाजी गल्ली आहे। किधर गए थे? गाव गए थे। तर हे बघा मी इकडे भाजी घेत असतो नेहमी, आणि ताजी फ्रेश भाजी भेटते या ठिकाणी। पूर्ण मार्केट एरिया या ठिकाणी। तर आता मी काही जास्त भाजी वगैरे घेणार नाही आहे। संपूर्ण मार्केट एरिया आहे या ठिकाणी।
तर आता मी आतमधल्या मार्केटमध्ये चाललोय, तर इकडे संपूर्ण स्टॉल आहेत. 220 क्या? तर इकडे सर्व लग्नाचं साहित्य वगैरे भेटत, पूजेचं साहित्य वगैरे भेटत. नमस्कार अंकल, काय काय भेटत तुमच्याकडे? पूजेचं सामान वगैरे, कार्ड? हा ठेवा, ते काकांकडून कार्ड घेतलंय मी, नंतर शेअर करेन. तर नळ बाजार मध्ये तुम्ही कधी आलात तर तुम्हाला इकडे सर्व प्रकारचं साहित्य भेटेल, पूजेचं लग्नाचं. इकडे ऑर्गॅनिक प्रकारचा गुळ वगैरे भेटतो, तर मी नेहमी घेत असतो या ठिकाणी. हे आतमधलं मार्केट आहे, भाजी मार्केट, फुल मार्केट. तर खूप मोठं मार्केट आहे नळ बाजार, कांदा लसूण भाजीपाला वगैरे सगळा भेटतो या ठिकाणी. अशा खूप साऱ्या गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्ल्यामध्ये स्टॉल आहेत. तर मागच्या वेळी मी तुम्हाला उंदियो भाजी शेअर केली होती, तर उंदियो भाजी इकडे घेतली होती मी. सर्व प्रकारची उंदियो भाजी भेटते या ठिकाणी. अभी नाही आहे ना उंदियो भाजी? आवळा वगैरे आहे या ठिकाणी, कैरी. तर मागच्या वेळी मी कैरी घेऊन गेलोय. तर आता मार्केटमध्ये आलंय, बघा काही लोक ओरडतात व्हिडिओ करायला, पण हा भाजीवाला मला बोलतो माझा व्हिडिओ येऊ दे, त्यासाठी परत शूट कर. आला आला. इकडे सुद्धा पालेभाजी, आलं मिरची वगैरे भेटते. इकडे सुद्धा पुढे तुम्हाला कांदा मार्केट दिसेल, चिकन मार्केट, मच्छी मार्केट वगैरे आहे आतमध्ये. फ्रेश टोमॅटो या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदिक झाडपाला वगैरे सर्व प्रकारचा भेटेल, कडुलिंब, ॲलोवेरा वगैरे. तर आता ॲलोवेरा वगैरे नाही आहेत लावलेले, संपले त्यांच्याकडे, परंतु संपूर्ण आयुर्वेदिक झाडपाला या ठिकाणी भेटतो. आता मी नॉवेल्टी मार्केटला आलो आहे, तर इकडे थोडं काम आहे, हार वगैरे घ्यायचे आहेत. तर इकडे सर्व कपड्याची दुकानं वगैरे आहेत. तर इकडे आता हार घ्यायला आलोय. तर दुपारची वेळ असल्यामुळे थोडा सन्नाटा आहे मार्केटमध्ये, बाहेर नाही लावलं आज. तर आता काकी नाही आहेत, हा काकींचा मुलगा आहे. काय नाव तुझं? गोपी. तर आता त्याच्याकडे हार घेतोय मी, नंतर कधीतरी मी दाखवेन तुम्हाला काकी कशा वेण्या वगैरे बनवतात. खूप छान छान वेण्या वगैरे बनवतात. तर इकडे आता काकांकडे आलोय, तर ड्रायफ्रूट वगैरे काका विकतात. काकोडला नाशिकचा आहे ना, तर नाशिकचे मनुका आहेत. तर मी मागच्या वेळी घेतले होते काकांकडून. तूप पण आहे, तूप कसं आहे काका? 600 रुपये किलो गाईच. तर आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे झोपले सर्वजण. साऊथची केळी आहेत, काय बोलता?
आज काय बोललेत नाय. तर इकडे सर्व क्लिनिंगचं शॉप आहे, सर्व क्लिनिंगच्या वस्तू भेटतात. तर इकडून मी नेहमी घेत असतो. तर इकडे मी आता नाश्ता घेतोय. तर गावी वगैरे जातो त्यावेळी मी इकडूनच घेत असतो आणि एकदम एक नंबर क्वालिटी असते आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचा नाश्ता भेटेल. पण आता मी नॉवेल्टी मार्केटला आहे. तर नॉवेल्टी मार्केटला मी काही जास्त शूट नाही केलंय. तर इकडे नाश्ता घ्यायचा होता म्हणून मी टॅक्सी थांबवली. तर नॉवेल्टी मार्केटला सुद्धा खूप मोठमोठी दुकानं आहेत. तर इकडे सुद्धा मी नेहमी येत असतो. सर्वात जास्त नॉवेल्टी मार्केटलाच असतो आणि याच्याकडे मी नाश्ता घेतो. बघा याचा चेहरा लक्षात ठेवा आणि माझं नाव सांगा. पब्लिक आएगा तो डिस्काउंट देना. तर आता सर्व सामान वगैरे घेतलंय मी आणि आता घरी चाललोय. समोर आपल्याला बिल्डिंग दिसत आहे ती नाताणे हाइट्स. मुंबई सेंट्रल स्टेशनला आहे बिल्डिंग. तर नवजीवनला पोहोचलोय मी आता आणि हा डायना ब्रिज, मुंबईतील जुनं टॉकीज डायना टॉकीज. तर हा डायना ब्रिज आहे. तर समोर तुम्हाला टॉवर दिसत आहेत. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर शूट करायचा प्लॅन नव्हता. तर मार्केटला आलो होतो तर बोललो करूया शूट. तर आता मी घरी पोहोचलोय. 2 मिनिटांमध्ये मी घरी पोहोचेनच. 60 माळ्याची 2 टॉवर आहेत आणि बाजूलाच 50 माळ्याचं दुसरं टॉवर आहे. तर नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. असेच मी व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असंच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.